नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी दाशरथे आपलं स्वागत करते गरीबातल्या गरीबांचं जीवनमान सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन गरीबी कुपोषण आणि भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प करणं आवश्यक नरेंद्र मोदी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका सकारात्मक मंत्रिमंडळाची उपसमिती मराठा समाजातल्या प्रतिनिधींशी नियमित चर्चा करणार आणि मुंबईत भव्य मराठा क्रांती मोर्चा गरीबातल्या गरीबांचं जीवनमान सुधारण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याचं भावनात्मक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केलं आह नवभारत मंथन या कार्यक्रमाअंतर्गत देशभरातले सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि मुख्य सचिवांशी काल पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत दहा ते पंधरा उद्दिष्टांचा समावेश असलेला आपल्या जिल्ह्याचा संकल्प आराखडा तयार करावा आणि येत्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत या आराखड्यातले सर्व संकल्प पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादाविषयी माहिती देताना औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले पाच वर्षाच्या कालावधी म्हणजे दोन हजार पासून दोन हजार बावीस पर्यंत आपल्याला संकल्पपासून सिद्धी हा एक मुव्हमेंट आपल्याला घ्यायचा आहे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती किंवा आपला जो जिल्हा आहे या ठिकाणी कमी काय आहे विकासाच्या दृष्टीनं उणीवा काय आहे आणि ते सगळे भरून काढण्यासाठी किंवा प्रत्येक माणसाला समाजमध्ये शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याच्या दृष्टीने आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे प्लॅनिंग करणे आवश्यक आहे आपला जो योजना आहे आपले जे कार्यक्रम आहे खूप चांगल्या प्रकारे त्याला सक्सेस कसा आपण करू शकतो यासाठी स्वतः पंतप्रधान खूप चांगला आणि इफेक्टिव्ह असं मार्गदर्शन असून केलं आहे औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानं प्रशासन यंत्रणेला प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं मराठवाड्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ संकल्प आराखडे तयार करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन यंत्रणा कटिबद्ध झाली असल्याचं सांगताना ते म्हणाले लोकांना ज्यांच्यासाठी काम करायचंय त्यांना थे सहभागी करून घेणं नवनवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेऊन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत कसं पोहोचेल पारदर्शीपणा कसा आणता येईल गरिबी निर्मूलनासाठी जातीयवाद निर्मूलनासाठी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं आणि गरिबी भ्रष्टाचार आणि जातीयवाद मुक्त समाज निर्मितीसाठी जे स्वप्न पंतप्रधान महोदयांचं आहे ते साकार करण्यासाठी त्याचप्रमाणे स्वच्छ भारत आणि गुणवान शिक्षण आरोग्यपूर्ण सुविधा या संपूर्ण देण्यासाठी सर्व शासन यंत्रणा जिल्हाधिकारी कटिबद्ध झालेल्या आहेत गरिबी कुपोषण आणि भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आह भारत छोडो आंदोलनाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत काल स्वातंत्र्य चळवळीतल्या स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करण्यासाठी विशेष सत्राचं चा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते भ्रष्टाचारानं देशाच्या विकासाला पोखरलं असून यामुळे आमची व्यवस्था खिळखिळ झाली असल्याचं म्हणाले दोन हजार सतरा दोन हजार बावीस ही पाच वर्ष बेचाळीस ते तोणाश सत्तेचाळीस सारखी असून एकोणीश बेचाळीसमध्ये करेंगे या मरेंगेचा संकल्प करण्यात आला होता आता आम्ही और करके रहेंगे असा संकल्प करण्याची वेळ आली असल्याचं पंतप्रधान म्हणाले यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर इंग्रजांनी अनेक अत्याचार केले परंतु कोणीही ध्येयापासून मागे हटलं नसल्याचं सांगितलं आज देशाच्या धर्मनिरपेक्ष उदार आणि स्वतंत्र विचारांना धोका निर्माण झाल्यासारखं वाटतं असंही त्या म्हणाल्या यावेळी माजी पंतप्रधान एच डी दीगुडा यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांची भाषणं झाली औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं न्यूज ऑन या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची भूमिका सकारात्मक असून मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगण्यात येईल त्याचबरोबर मराठा समाजातल्या प्रतिनिधींशी नियमित चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली असून दर तीन महिन्याला ही समिती मराठा समाज संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत निवेदन करताना सांगितलं मुंबईत मराठा आरक्षणासाठी काल निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विधानसभेत हे निवेदन केलं मराठा आरक्षणासंदर्भातलं प्रकरण सध्या मागासवर्गीय आयोगाकडे असल्याचं म्हणाले मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल काही महत्वपूर्ण घोषणाही केल्या यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सहाशे पाच अभ्यासक्रमांमध्ये सवलती दिल्या जातील शिष्यवृत्तीसाठी साठ टक्क्यांची अट शिथिल केली जाईल इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना मिळतील या घोषणांचा समावेश आहे याशिवाय मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यात येत असून त्यासाठी पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्यात आला असून शेतकरी कुटुंबातल्या तीन लाख तरुण तरुणींना कौशल्य प्रशिक्षण तसंच व्याजात सवलतीसह दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाल कोपर्डी प्रकरणातल्या साक्षीदारांच्या तपासणीचं काम संपलं असून खटल्याचं काम गतीनं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानं समाधान न झाल्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ कली मुस्लिम समाजाला आरक्षण न दिल्याच्या मुद्यावरुन विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला विधानपरिषदेतही विरोधकांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदवला आजच्या निवेदनामुळे मोर्चेकऱ्यांचं समाधान झालेलं नाही असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणांचं के स्वागत केलं नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या आणि इतर मागण्यांसाठी काल मराठा समाजानं मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढला भायखळाच्या जिजामाता उद्यानापासून सुरू झालेल्या या मोर्चाचं आझाद मैदानात सभेत रुपांतर झालं लाखोंच्या संख्येनं राज्यभरातून आलेले कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते यामध्ये महिला आणि युवतींचं प्रमाण लक्षणीय होतं मुंबईतल्या रस्त्यांवर लोकांची प्रचंड गर्दी होती त्याचप्रमाणे लोकल रस्वधीही गर्दीचा अनुभव पाहायला मिळाला याचबरोबर संपूर्ण मोर्चादरम्यान शिस्तीचं दर्शनही मोर्चेकऱ्यांनी घडवलं औरंगाबाद इथं गेल्या बारा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ऑइल डिपोची स्थापना लवकरात लवकर करण्यात यावी आदेश पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत काल नवी दिल्ली इथं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाच्या सल्लागार समितीची बैठक झाली त्यावेळी हे आदेश देण्यात आल्याचं औरंगाबादचे खासदार चंद्रकांत यांनी सांगितलं हा ऑइल डिपो उभारण्याची जबाबदारी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे अध्यक्ष एम के सुराणा यांच्यावर सोपवण्यात आली आहे औरंगाबाद महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आणि बालकल्याण सभापती चंद्रभागाबाई दाणे यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं त्या बहात्तर वर्षांच्या होत्या भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाच्या त्या ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या आज अकरा वाजता पुष्पनगरी इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्तानं काल नाशिकच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे येवला इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विणकरांना सरकारी योजनांची आणि विणकाम क्षेत्रातल्या संधी याबाबत या कार्यक्रमातून माहिती देण्यात आली इचलकरंजी इथंही काल राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात आला औरंगाबादच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कार्यालयातला ले लेखापाल सुनील जाधव याला सहासष्ट लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून काल पोलिसांनी अटक केली शेतकऱ्यांना विविध अनुदानापोटी देण्यात येणाऱ्या रकमा त्यानं स्वतःच हडप केल्याचं उघडकीस आल्यानं प्रकल्प संचालक विलास रेणापूरकर यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती गरीबातल्या गरीबांचं जीवनमान सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन गरिबी कुपोषण आणि भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प करणं आवश्यक नरेंद्र मोदी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची भूमिका सकारात्मक मंत्रिमंडळाची उपसमिती मराठा समाजातल्या प्रतिनिधींशी नियमित चर्चा करणार आणि मुंबईत भव्य मराठा क्रांती मोर्चा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी दहा वाजता